नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती। तर SRPF साठी तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुम्ही एकदम परफेक्ट ठिकाणी आलेला आहात, आणि SRPFचे आपण खूप सारे प्रश्न सोडवलेले आहेत आणि घेतलेसुद्धा आहेत, जे की जिल्हा पोलीसला या ठिकाणी जवळपास मित्रांनो लक्षात असू देत, एक दोन नाही तर जवळपास 12 ते 15 प्रश्न एका पेपरला आमच्या सिरीजमधून टेस्ट सिरीजमधून पडलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या अभिप्रायसुद्धा आम्हाला मिळालेले आहेत। जर तुम्हाला हवे असतील तर आम्ही स्क्रीनशॉटसुद्धा तुम्हाला शेअर करू। तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ज्यांनी ज्यांनी SRPFचं ग्राउंड क्लिअर केलेलं आहे, तर तुमच्यासाठी आपल्याकडे एक बॅच आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका परत 1000 GK प्रश्न हे मिळणार आहेत। आणि या GK तून जवळपास प्रत्येक पेपरमध्ये 4 ते 5 प्रश्न परीक्षेला आलेत, आणि फक्त 10 प्रश्नपत्रिका आहेत, पण वेळापत्रकानुसार 4 प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाले, तर त्या 4 प्रश्नपत्रिकेमधून जवळपास 8 ते 10 प्रश्न परीक्षेला पडलेले आहेत। तर अवश्य बाय करून घ्या, खूप महत्त्वाचं स्टडी मटेरियल आहे, बाकी तुमची इच्छा। तर आज आपण आजचा भाग सुरू करूया। तर गणित बुद्धीमध्ये जे आपण 2 भाग टाकले, आय थिंक या ठिकाणी 3रा भाग आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पाहिले नसतील पाहून घ्या, लिंक वगैरे चॅनलला मिळून जाईल। तर पहिला प्रश्न पाहण्याअगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, डाऊट असतील कमेंट करा। तर माझ्या घड्याळात 9 वाजले आहेत, तर तास काटा पश्चिम दिशा दाखवतो, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती? काय करायचं? सर्वप्रथम ज्या ठिकाणी तुमचा हा क्वेश्चन आला तर त्या ठिकाणी सरळ असं लिहायचं 12, त्यानंतर खाली 6, या साईडला 3, या साईडला 9, कारण का घडी अशा टाईपने फिरत असते। आणि राहिला प्रश्न, त्यांनी काय म्हटलं? तास काटा, जर 12 जर वाजले तर मिनिट काटा करेक्ट 12 असेल आणि तास काटा हा 9 असेल। तर 9 वाजले म्हटले त्याने, तर तास काटा पश्चिम दिशा म्हणजेच पश्चिम या ठिकाणी असेल, तर पूर्व याची ही दिशा असेल, कारण का विरुद्ध आहे। त्यानंतर दक्षिण ही असेल आणि उत्तर ही असेल। त्यांनी आपल्याला काय विचारलं? तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा, तर मिनिट काटा हा 12 असतो आणि उत्तर जर उत्तरची दक्षिण ही विरुद्ध दिशा होईल, तर अशा टाईपने तुम्हाला उत्तर शोधायचं आहे। तर लक्षात असू दे, अशा टाईपनं सोडवा। राहिला प्रश्न, 1, 2, 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती? हा प्रश्न खूपदा पडला परीक्षेला। तर काय करायचं? नॉर्मली या ठिकाणी 1, 2, 3 हे जर 3 आहेत, समजा 3 आणि 4, म्हणजे 1, 2, 3, 4 हे अंक एकदाच वापरून सर्व अंकांची बेरीज करा असं येतं, किंवा या ठिकाणी दुसरे कोणतेही अंक असू द्या। तर काय करायचं? या तिघांची प्रथम बेरीज करायची, 1, 2, 3 हे जे आहेत, 1 + 2 = 3 झाली, 3 + 3 = 6 झाले। आणि 3 अंक जर असतील, 1, 2, 3 जर अंक असतील, तर याला काय करायचं? 2 गुणाकार करायचं। या ठिकाणी प्लस अजून एक जर अंक आला असता तर या 4 अंकांची बेरीज करायची, जे काही आले, समजा इथं 4 आलं तर हे 6 + 4 म्हणजेच 10 गुणिले परत काय करायचं? हे 2 जे गुणाकार केलं तर आपण याला 6 गुणाकार करायचं। आणि लक्षात असू द्या, जो काही येतो, समजा 6 × 2 तर याचा बारा येतो, आणि 12 जर आलं तर काय करायचं? सर्वप्रथम 12 लिहायचं, परत याला प्लस करायचं खाली, याच्यामध्ये 1, 2, 3 आहेत ना, तर प्रथम 120 एकदा ॲड करायचं, परत या ठिकाणी याला 1200 ॲड करायचं, म्हणजेच 1, 2, 3 वेळा असं, म्हणजे 3000 वाढवत जायचं आणि 3 वेळा घ्यायचं। समजा या ठिकाणी जर हे 40 हे जर आलं, या अंकांची बेरीज 10 × 6 जर आलं, 60 जर आलं, समजा 4 अंकाचं, तर या ठिकाणी 60, 700, 6000 परत 60000 असं तुम्हाला घ्यावं लागणार आहे। तर परत त्यांची बेरीज करा, हे 2 खाली आलं, परत इथं हे 2 इथे जाईल, 120 इथे येईल, हे प्लस नाही ॲड करायचं, 2 इथं आलं, परत या ठिकाणी 2 × 1 = 3 झाले, परत या ठिकाणी या ठिकाणी हे जे आहे ते बरोबर आहे, हे 3, परत इथं 3, परत इथं 1 = 1 म्हणजेच 1332 या ठिकाणी तुमचं उत्तर मिळून जाईल। जर तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही अवश्य कमेंट करा, मी तुम्हाला परत एकदा सांगेन। त्यानंतर खालील आकृतीत या ठिकाणी त्रिकोण आहे, तर त्रिकोणांची संख्या मोजा। काय करायचं? समजा इथून एवढा जरी त्रिकोण आला तुमच्याकडे, तर काय करायचं? असे रोल नंबर द्या, 1, परत इथलं, म्हणजे असं असे टाईपचं, या टाईपने असं पहा। त्यानंतर या टाईपने असं जर पाहिला तुम्ही त्रिकोण, तर इथं 1 आणि 2, आणि या ठिकाणी असासुद्धा एक त्रिकोण होतो, कसा? हा इथून 1 असा, अशा टाईपचा, म्हणजेच इथं 1 द्या, इथं 2 द्या,
आता काय करायचं, या साईडच्या अंकांची बेरीज करा, 1, 2, 3, हे जे 3 आहे या तिघांची बेरीज करा, म्हणजेच 6 आलं, म्हणजे इथून एवढ्या ठिकाणी 6 त्रिकोण आहेत असं लिहून घ्या. नंतर परत 1, 2 आहेत ना या साईडचं त्रिकोण, तर 1 + 2 म्हणजेच इकडं 3, परत 1 + हे जे आहे हे इथून एवढा आपला मोठा त्रिकोण मिळाला ना, 1, 2, परत याचे 3, हे 3, हे 3, हे 6, या तिघांची बेरीज करा, 12 येतं. परंतु डबल त्रिकोण कोणते कोणते आहेत आपण धरले, हा एक त्रिकोण आहे, हा दुसरा त्रिकोण आहे, म्हणजेच जवळपास आपण 3 त्रिकोण म्हणजे डबल मोजलेत, म्हणजे 3 त्रिकोण हे जे आहे ते डबल झालेले आहेत आणि हा मोठा एक, तर हे 3 त्रिकोण डबल झाले म्हणून 12 - 3 केलं तर 9 येतं आणि 9 त्रिकोण या ठिकाणी आहेत असं आपणास सांगता येतो. जर तुम्हाला व्हिडिओ कळत नसेल तर तुम्ही थोडं स्लो मोशनमध्ये करून पहा, त्या ठिकाणी असतं अवेलेबल, म्हणजे तुम्हाला कळून जाईल काय काय सांगितलं. त्यानंतर एका व्यापाराने 520 रुपयेच्या किमतीवर 15% सूट दिल्यास ती वस्तू किती रुपयांना पडेल, म्हणजे समजा 520 असं दिलं, परत हे 15 आहे ना, हे 15 काय करायचं, 100 मायनस करायचं आणि आलेलं 85/100 करायचं. अशाच टाईपचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत 100% येईल, त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तर परत हा शून्य कटला, परत यानंतर याला समजा 2 भागाकार केला तर 5 येतं, त्यानंतर इथं 26 येतं, त्यासोबत 5 × 5, परत इथं 5 × 5, परत 7 उरला, म्हणजे 35 झालं, 3 उरलं, तर 17 × 85 वगैरे येतं. त्यानंतर 26 × 17 जर केलं तर आय थिंक याचं किती येईल, तर 442 एवढं येईल. तर लक्षात असू द्या, अशा टाईपचं म्हणजे 442 याची किंमत तुम्हाला पडेल, या त्या किमतीला एवढं पडेल. तर असं तुम्हाला सोडवायचं आहे मित्रांनो, खूप इझी असतात आणि जेवढं जास्त तुम्ही गणित बुद्धीमध्येला स्कोर करसाल तेवढं तुमचा स्कोर बेटर येईल, कारण का खूप हे प्रश्न कधी चुकत नाही तुम्ही जर व्यवस्थित ट्रिक लावली तर. 8, 32, 12 काय दिलं, 8 × 4 करा, 32 येतं, 12 × 4 केलं तर 48 येतं. सर्वप्रथम अशी जी अक्षरमाला 100% अक्षरमाला या टाईपची माला जवळपास 4 प्रश्न हमखास येतात, त्यामुळे वर्ग, वर्गमूळ, गुणाकार, भागाकार हीच क्रिया असते, तर यावर थोडं जास्त फोकस करा, जास्त डिफिकल्ट नसतो, त्यामुळे प्रश्नपत्रिकेमध्ये सर्व ॲड आहे, त्या ठिकाणी तुम्ही सोडवा, जेवढं प्रॅक्टिस करसाल तेवढं तुमच्यासाठी छान होईल. तर BCD JKL नॉर्मली काय करायचं, BCD याच्यामध्ये किती अक्षरं गॅप सोडलं, डी नंतर काय येतं, EFGHI, परत इथं JKL सुरू झालं, त्यानंतर तशाच टाईपचं PQR, परत STUVW म्हणजे 5 सोडून टाका, परत XYZ म्हणजे हे आपलं उत्तर असेल. तर असं तुम्हाला सोडवायचं आहे, खूप सोपे असतात मित्रांनो, आणि जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेवढं तुमचा स्कोर बेटर येतो, त्यामुळे जेवढं वेळ आहे तेवढं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आमच्या प्रश्नपत्रिका तर घ्याच, बाजूच्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहेत, पोलीस भरतीच्या असो, सरळ सेवेच्या असतो, सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा. घड्याळात 8:20 झाली, 8:20 झाली असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होतो, तर लक्षात असू द्या आपली घडी राहते 12 तासाची, हे 6, परत इथं 3, परत 9 वर सांगितल्याप्रमाणे. तर हे जे 12 आहेत हा पूर्ण वर्तुळ किती असतो, 360 अंशाचा असतो, सर्वांना माहीत असेल. तर नॉर्मली या 360 12 जर भागाकार केला तर आपल्याला एकूण कितीचा मिळतो, 30 मिळतो. तर त्यांनी काय म्हटलं, 8 आणि 20 मिनिटे म्हटलं, 20 मिनिटे म्हणजे 4 मिनिट काटा असेल आणि 8 तास काटा असेल. तर काय करायचं, आपल्याला नॉर्मली 8:20 झाली असं त्यांनी म्हटलं, तर तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल, तर काय करायचं, हे 4 आहे ना, हे 4 आणि 8, 8 मधून 4 मायनस करा, 4 येतं, म्हणजेच 4 आलं तर 120 आलं. परत हा जो तास काटा आहे थोडा पुढे जाईल ना, कारण का त्यांनी 20 मिनिटे म्हटलं, म्हणजेच 2 पुढे जाईल. तर या ठिकाणी हा जर 2 पुढे गेला तर 1 समजा 6 अंशाचा पडला, तर 122 अंशाचा कोण या ठिकाणी त्यांच्या दोघांमध्ये होतो, या ठिकाणी ऑप्शन नाही आहे पण सांगतो, 122 अंशाचा कोण त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. तर लक्षात असू द्या अशा टाईपचे प्रश्न असतात मित्रांनो, खूप कन्फ्युजन नसतं, थोडं व्यवस्थितरित्या तुम्ही स्टडी करा,
काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. सॉरी, या ठिकाणी थोडं कन्फ्युजन झालं, कारण का 8:20 म्हटलं त्यांनी. तर या ठिकाणी 8 जो तास काटा आहे तो काय करेल, जवळपास 1° पुढे जाईल, म्हणजेच त्या ठिकाणी समजा 5 असले तर 6 म्हणजे 126° येईल त्या ठिकाणी त्यांच्या दोघांमध्ये. त्यासोबत पुढे पहा, शेवटचा प्रश्न आहे आणि आत्ताबद्दल जर काही समजलं नसेल अवश्य कमेंट करा मित्रांनो, मी तुमच्यासाठीच आहे, सगळे डाऊट मी क्लिअर करेन. 3 संख्यांची सरासरी 48 आहे, तर काय म्हटलं, 3 संख्यांची सरासरी 48 आहे, तर काय करायचं, 48 × 3 असं करायचं, कारण का आपल्याला नेमकं बेरीज त्यांची काढायची आहे. 8 × 3 = 24, 2 येतं, 3 × 4 = 12 आणि परत 2 = 14. म्हणजेच लक्षात असू द्या, या ज्या 3 संख्या, पहिलं 3 संख्या काय आहे, दुसरी संख्या, समजा पहिली एक्स आहे, दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा काय म्हटलं, 8 मोठी आहे, म्हणजे x + 8 होणार त्यानंतर, व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 लहान आहे, म्हणजे तिसरी संख्या या 8 14 मिसळा 12 होईल, तिसरी संख्या मिळून जाईल. तर या तिघांची बेरीज 144 आहे. तर काय करायचं, नॉर्मली x + x + 8 + x + 22 = 144 हे आपण आत्ताच सोडवलं किंवा पाहिलं. या सगळ्या एक्सला एकत्रित करा, म्हणजे 3x होईल, परत 8 + 22 म्हणजेच 30 होईल, बरोबर 144. त्यानंतर 3x = 144, परत हे प्लसचं इकडे गेलं म्हणजे -30 होईल, आणि 3x हे जे 144 आहे याला जर काय केलं, 3x बरोबर, वर घेतो मी थोडं, 3x = 144 जर 30 गेले तर किती उरतील, 114 उरतील, म्हणजेच 3x = 114. परत x व्हॅल्यू काढा, 114 / 3 करा, 3 × 3 = 9, परत 2 उरला, 3 × 8 = 24, म्हणजेच x व्हॅल्यू किती निघली, 38. तर x व्हॅल्यू काय आहे, 38 आहे, म्हणजे पहिली संख्या 38 आहे. तर काय म्हटलं त्यांनी, तिसरी संख्या कोणती म्हटलं, तर आपली तिसरी संख्या काय आहे, x + 22 आहे. तर त्यामुळे x + 38 + 22 जर केला तर तुम्हाला काय उत्तर येईल, 60. तर 60 संख्या याची आपली असेल. तर अशा टाईपने आम्ही सांगत असतो, जर तुम्हाला डाऊट असतील अवश्य कमेंट करा, ज्यांनी ज्यांनी सिरीज बाय केली नसेल करून घ्या, त्यात तुमचाच फायदा होणार आहे. आमचा फायदा बघितला असता आम्ही प्राईस खूप मोठी ठेवली असती, फक्त 100 रुपयेमध्ये तुम्हाला आम्ही 2000 प्रश्न प्रोव्हाइड करणार आहोत, जे की आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. तर भेटूयात नवीन सिरीजमध्ये. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या.